आपल्या 16 नंबर कोर्टामधल्या प्रोसिडिंगसाठी हे करण्यासाठी आलो होतो संजय राऊत साहेबांना. आपण बघताय की आज सप्लिमेंटरी चार्जशीट ईडीकडनं हे करण्यात आली आणि मग प्रोसिजरचा जो भाग असतो की मग ॲक्युजला त्या प्रकारचं हे देणं, त्याची हार्ड कॉपी, त्याचं पेन ड्राईव्ह, या सगळ्या गोष्टी, सॉफ्ट कॉपी वगैरे ह्या गोष्टी आता दिल्या जात आहेत आणि मग त्याचं जी काही चार्जशीट आहे त्याचं वाचन करून आमचे वकील त्या पद्धतीनं हे करून याच्या आर्ग्युमेंटसाठी हे करतील येणार आहे. सर, दसरा मेळाव्यासाठी विशेष करून गटबाजी वासं अर्ज हे केले होते, BKC मध्ये त्यांना परमिशन मिळालेली आहे. तुम्ही शिवाजी पार्कसाठी परमिशनसाठी हे करतात, मात्र अद्यापही परमिशन दिली नाही आहे. हेच मुंबई महानगरपालिका यांना अर्ज सगळ्यात अगोदर शिवसेनेनं आम्ही केला. अर्ज प्रतिवर्षाप्रमाणे ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याप्रमाणे आम्ही त्याचं सगळं कम्प्लायन्स केलं आणि याच्यामध्ये कुठलीही अडचण नव्हती, कारण जो GR 2016 याच्यामध्ये राज्य सरकारतर्फे केला, ज्याच्यामध्ये 15 दिवस वाढवून देण्यात आले, 30 दिवस होते, 45 दिवस केले आणि कोणाला कशा रीतीने दसरा मेळावा हा ज्या पद्धतीनं शिवसेना करते आहे तर शिवसेनेसाठी तो अर्थातच होता. आणि गेली सरळ 45-50 वर्षांहून आपण पाहताय की शिवसेना प्रमुख दसरा मेळावा घ्यायचे, शिवसेना पक्षप्रमुख त्यानंतर घेत आहेत कंटिन्युअस, आणि त्यामुळे इथं कुठलाही अडथळा येण्याचं कुठचंही कारण नसताना आज ज्या पद्धतीनं फक्त एक राजकीय एक खेळ खेळला जातो आहे ते सगळी जनतासुद्धा बघते. शेवटी शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुखांचे विचार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचे विचार घेण्यासाठी मुंबई महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राबाहेरूनही कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी येत असतात आणि यावेळीही ते येतील. यावेळीही दसरा मेळावा हा शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवरच होईल. शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार तिथून सगळ्या जनतेला मिळतील. साहेब, BKC चं मैदान शिंदे गटाला मिळालं आहे, तर शिवाजी पार्कची परवानगीच नाही मिळाली आणि दोन्ही गटांना हे मैदान देता आलं नाही, किंवा तसा जर निर्णय पालिकेनं